नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता जी जी मुलं बी एस सी ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी जी तयारी करत असतात अशी खूप सारी मुलं आहेत आणि खूप सारे मुलांचे प्रश्न आहेत की नक्की बी एस सी ॲग्रिकल्चरसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी ठेवायचे आहेत कोणकोणते डॉक्युमेंट्सने आपले मार्क्स एक्स्ट्रा मार्क्स आपल्याला वाढवून भेटणार आहेत त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट्स रिपोर्टिंगसाठी कॉलेजवर आपल्याला जमा करावे लागणार आहेत या डॉक्युमेंटची लिस्ट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या का। या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण बी एस सी ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशन रिपोर्टिंगची जी डॉक्युमेंट्स आहेत ती संपूर्ण डॉक्युमेंट्स एकदम कास्ट वाईज मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगणार आहे म्हणजे कोणत्या कास्टसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहेत तर मित्रांनो सुरू करूया आपुणया आपला आजचा व्हिडिओ संपूर्ण जणांना द्यायचे आहेत संपूर्ण कास्टसाठी त्याचबरोबर लिव्हिंग सर्टिफिकेट तुमचा बारावीचा शाळा सोडल्याचा दाखला हा तुम्हाला लागणार आहेत बारावीचं तुमचं मार्कशीट त्यानंतर बारावीचं बोल्ड सर्टिफिकेट त्यानंतर दहावीचं मार्कशीट दहावीचं बोल्ड सर्टिफिकेट त्यानंतर डोमासाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट डोमासाईलला ऑर बर्थ सर्टिफिकेट म्हणजे तुमचा जन्म दाखला हा पण तुम्हाला संपूर्ण कास्टसाठी लागणार आहे डोमासाईल त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे पण तुम्हाला लागणार आहेत कास्ट सर्टिफिकेट तर तुम्हाला हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला ओपन आणि ई डब्ल्यू एससाठी नसणार आहेत बाकी ऑदर कास्टसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहेत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे जे कास्टमध्ये विद्यार्थी आहेत ओपन आणि डब्ल्यू एस सोडून त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे लागणार आहेत त्यानंतर नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल ओ बी सी एस सी बी सी त्यानंतर एस बी सी या कास्टसाठी लागणार आहेत एस सी एस टी कास्टसाठी नॉन क्रिमिनल नसणार आहेत डब्ल्यू एस पण साठी पण नाही आणि ओपनसाठी पण नसणार आहेत त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला सगळे लागणार आहेत उत्पन्नाचा दाखला त्यानंतर आधार कार्ड तुमचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट फक्त डब्ल्यू एस कास्टवाल्यांना ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागणार आहेत त्यानंतर ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट्स हे तुम्हाला अटॅच करायचं आहे फॉर्म भरताना फॉर्म भरताना तुम्हाला ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट लागणार आहेत तुम्ही ॲग्रिकल्चर म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला हे तुम्ही काढून घ्या त्यानंतर सात बारा उतारा सात बारा पण तुम्हाला फॉर्म भरताना ॲटॅच करायचा आहे त्यानंतर स्पोर्ट्स सर्टिफिकेट्स तुमच्याकडे जर स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुमचा फॉर्म भरताना ॲड करू ॲटॅच करू शकता ते स कंपल्सरी नाही आहे सर्टिफिकेट का तुम्ही ते केलंच पाहिजे असलं तर करू शकता त्याचे पण एक दोन मार्क्स तुम्हाला भेटून जातात तर एवढे सारे डॉक्युमेंट्स तुम्हाला रिपोर्टिंगला म्हणजे तुमचे ॲडमिशन ज्या कॉलेजला लागेल त्या कॉलेजला एवढे सारे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात आणि तुम्हाला अटॅच करायला यामधून फक्त सात बारा उतारा आणि जे ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट आहे ते त्यानंतर तुमची कास्ट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स तुमचं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमचं अजू का आलं नसेल तर तुम्ही मित्रांनो कृपया फास्ट प्रोसेस करून ते कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर काढून घ्या कास्ट तुमचा फॉर्म भरताना जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मित्रांनो तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जी प्रोसेस टाकलेला असेल तेव्हा तुम्हाला एक पावती भेटते ती तुम्हाला पावती फॉर्म भरायला चालू शकते परंतु मित्रांनो ती फक्त दहा ते पंधरा दिवस तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर परत अजून के एक डेट देतात त्या डेटला तुम्हाला कास्ट व्हॅलिडी अपलोड करायची लागते आणि जर तुम्ही त्या डेटपर्यंत ती कास्ट व्हॅलिडिटी अपलोड केली नाही तर मित्रांनो तुमचा हा ॲडमिशन फॉर्म आहे तो कास्टमधून तुमचा डायरेक्ट ओपन या मध्ये गेला जातो तर मित्रांनो हे तुम्ही याचं समजून घ्या तुम्हाला आता मी संपूर्ण डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही डॉक्युमेंट्स लिहून घ्या परत सांगतो ॲलॉटमेंट लेटर एम एस टी सीई टी मार्कशीट लिव्हिंग सर्टिफिकेट ट्वेल्थ दहावी बारावीचं मार्कशीट दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमचा साईल नॅशनिलिटी सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिनर इन्कम सर्टिफिकेट आधार कार्ड डब्ल्यू एस सर्टिफिकेट ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट सात बारा आणि स्पोर्ट सर्टिफिकेट असेल तर आणि <coughs> ऑदर म्हणजे तुमचे फोटोज ए यांसारखे ए, आज डॉक्युमेंट्स फोटो पण जवळ ठेवावे लागतात आणि मित्रांनो आता तुम्ही मला विचारता की ॲडमिशन प्रोसेस नक्की कधी चालू होणार आहेत तर त्याबद्दलही मी व्हिडिओ बनवून बनवेल आणि बाकीच्या युट्यूबर्सवानी आपल्या यूट्यूबवर एकदम तुम्हाला थ्री डी ॲनिमेशन देऊन त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये स्वतः त्यांचे शूटिंग करून असे एवढाही मला टाईम नाही आहे कारण मित्रांनो मीही बी एस सी ॲग्रिकल्चरचा स्टुडंट आहे मलाही माझं कॉलेज आहे मला माझ्याकडून तुम्हाला जेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढा मी पोहोचवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे त्यामुळं आपल्या चॅनलवरती असेच एकदम शॉर्टमध्ये परंतु डायरेक्ट मुद्देशीर माहिती आपल्याला भेटत राहील आणि मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲग्रिकल्चरचा नंबर लाग, न लागे न लागेपर्यंत आपल्या ह्या यूट्यूब चॅनल तुम्हाला शेवटपर्यंत मदत करेन म्हणजे तुमच्या स्पॉट राऊंडपर्यंत ते मॅनेजमेंटच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला आपला हा चॅनल मदत करीत राहील त्याच्यामुळं तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपल्या ह्या डिस्क्रिप्शन चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोन हजार बावीस तेवीसच्या नवीन ॲडमिशनच्या व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा तुम्ही तो ग्रुप जॉईन करा आणि मित्रांनो हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्या कास्ट तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स आत्तापासून काढायला सुरुवात करा तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थांबूया